नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो काल रात्री एक लेटेस्ट सर्क्युलर आलेले होते विद्यार्थी मित्रांनो आपण जर मॉक टेस्ट दिली नसेल किंवा देणार नसाल तर आपल्याला एक्झाम देता येणार नाही असे या परिपत्रकात सांगितलेले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा परिपत्रक खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर चला तर या परिपत्रकात काय लिहिलेलं आहे आपण ते बघूयात बघा तातडीची सूचना सांगितलेली आहे तुम्हाला माहीतच आहे तुमचा टाइम टेबल आलेला आहे बहुतेक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा अजून टाइम टेबल आलेला नाही मॉक टेस्टसुद्धा अजून ॲक्टिवेट झालेलं नाही पण आज किंवा उद्या होऊन जाईल त्यांनी चिंता करू नाही ठीक आहे पण बाकीचे जे इंजिनिअरिंग सोडून बी बे, ए बी एस सी बी कॉमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तातडीची सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो नऊ ऑक्टोबर दोन हजार वीस पासून होणाऱ्या परीक्षेबाबत काय आहे सांगितलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरेच विद्यार्थी आज जवळ व्हिडिओ बघतात त्यामुळे त्यांना अपूर्ण माहिती मिळते हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत ऑक्टोंबर दोन हजार वीसच्या उन्हाळी दोन हजार वीसच्या परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर नऊ ऑक्टोंबर दोन हजार वीस पासून करण्यात आले आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की नऊ ऑक्टोबरपासून एक्झाम चालू होणार आहे या परीक्षेच्या विद्यापीठामार्फत ऑनलाईन एम सी क्यू पद्धतीने घेण्यात येणार आहे यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेचे पद्धतीने पर परीक्षा देण्यासाठी समती विलिंगनेस दर्शवली आहे अशा विद्यार्थ्यांनी मॉक एक्झाम देणे अनिवार्य आहे म्हणजे की तुमच्याकडून विलिंगनेसचा फॉर्म भरून घेतला होता ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन एक्झाम द्यायची आहे त्यांनी ऑनलाईन एक्झाम मोड केलेला आहे त्या ते विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्ट देणं हे खूप महत्त्वाचं आहे अनिवार्य आहे ठीक आहे ही सुविधा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर डॉक्टर बामू युनि डॉट इन ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवेल ओके या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे स सदरील मॉक एक्झाम विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना देणे हे बंधनकारक आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी ही मॉक परीक्षा देणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्यांनी नमूद केलेल्या मोबाईल सेंटरला प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार नाही हे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर मॉक टेस्ट दिली नसेल किंवा देला देणार असाल नसाल देणार नसाल तर तुम्ही लक्षात घ्या मॉक टेस्ट देणं हे खूप बंधनकारक आहे तुम्ही जर मॉक टेस्ट दिली नाही तर तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटणार नाही मोबाईलवरती याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी करिता सर्व प्राचार्यांना विनंती की आपण देखील ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करणं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना तुमच्या आम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यांना पण कळू द्या की मॉक टेस्टची एक्झाम ही देणं खूप महत्त्वाचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी मॉक टेस्टच्या लिंकची लिंक ठेवणार आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांना मॉक टेस्ट एक्झाम लॉग इन करता वेळेस अडचण आहे लॉगिन होत नाही आहे किंवा लॉग इन झालं तरी वेब कॅमेरा फेस के कॅप्चर करत नाही आहे तर ह्याच्यावरती सगळं सोल्युशन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे अमरनाथ अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा तुम्हाला एक्झाम अपडेट मिळत राहील